म्हणजे उड दुपारीन घे सुपारीच कार्यक्रम असतो आणि मग ते घे सुपारी करून जे त्यांचं चालू होतय ते अचानक गुह्यातनं बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात की झालं काय गोंधळ की जेव्हा कधी या देशात या राज्यात निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा सभांच्या फेऱ्या सुरू होतात आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्ठ्या म्हणजे ऊट दुपारी घे सुपारीच कार्यक्रम असतो आणि मग ते ऊठ दुपारी घे सुपारी करून जे त्यांचं साल चालू होतंय ते अचानक गुहेतला बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात परत पुढच्या निवडणुकीलाच येतात त्याच्यावर मी नंतर बोलेन जरा पुढे जाते आपल्याकडे चिकार मटेरियल आहे मटेरियलची कमी नाही आपल्याकडे <laughs> मग होतं काय की मग त्यात असा कोणीतरी पठ्ठ्या सांगतो मी येतोय तुमच्या शहरात तुमच्याशी बोलायला मग कधी आमचे पंतप्रधानजी म्हणतात मित्र मन की बात करूंगा विचार करा कोई मन की बात सुना रहा है कोई बोल रहा है की मी येतोय तुमच्या शहरात म्हणजे प्रत्येक जण आपलंच सांगायला येतोय लोकांचं सा कधी ऐकायचं लोकांशी कधी बोलायचं बोललं पाहिजे ना आपल्या माणसांचे प्रश्न काय आहेत ते मांडले गेले पाहिजेत आणि तेही दोनच मुद्दे मांडा पण व्यवस्थित मांडा ना मी ह्यालाही थोडं बोलेन मी त्यालाही थोडं बोलेन मी मध्येच विचारवंत होईल मी मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईल मी मध्येच पेंटर होईल मी मध्येच अजून काहीतरी होईल आणि मी काहीतरी बोलेन आणि असं लोक समजतील की मी काहीतरी तर काय मला बोलावं असं वाटत नाही बरं का खरं तर त्याच्यावर अजिबात बोलावं असं वाटत नाही कारण मी त्याच्याबद्दल देवेंद्र भाऊ आमचे किती छान बोलतात मला आवडतात आमचे देवेंद्र भाऊ कारण माझ्यापेक्षा चांगलं त्यांना सुचतं ते ते ती म्हणाले की अहो मतदार नसलेली सेना त्याचा पॉ शॉर्ट फॉर्म करा तुम्ही मग काय होतो बघा आणि त्या मतदार नसलेल्या सेनेची जर अध्यक्षरं काढली तर मतदारमधला म काढला नसलेली मधला न काढला सेनामधला से काढला की मग काय उरतं मग म्हणाले मी कशाला काय म्हणेन मी काहीच बोलत नाही आम्ही लई गरीब लेकरू आहे मी अजिबात त्याच्यात पडत नाही पण आता ती उमेदवार नसलेली सेना इथंपर्यंतचा प्रवास झालेला आहे पण तरीही त्यांना बोलावंसं वाटतं ही महाप्रबोधन यात्रा लोकांचे प्रश्न लोकांना काय वाटतं इथल्या सामान्य जनतेला काय वाटतं बघून एवढं फक्त त्यांच्या मनातलं मांडण्यासाठी आहे आणि मला याचा आनंद आहे की गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये ज्या बायकांना राजकारणातला र कळत नाही अशा सुद्धा बायका मोबाईल हातात घेऊन बघायला लागल्या ऐकायला लागल्या की आपल्या लेकराबालांचा कुणीतरी विचार मांडतंय का आपल्या लेकरासाठी कुणीतरी बोलतंय का काय पद्धतीने इथलं राजकारण होतंय बरं जेव्हा इथे द्वेषमूलक राजकारण अगदी टिपेला पोचतं फक्त आणि फक्त द्वेष पसरवला जातो फक्त आणि फक्त एकमेकांची उणीदुणी काढली जातात आपण कुठलंही टी व्ही चॅनल लावलं की त्या टी व्ही चॅनलवर दिसतं काय तर याने मारला टोला त्याने मारला प्रतिटोला याने दिला खोचक सल्ला त्याने केला पलटवार याने सभेत काढली त्याची खोडी अरे ह्याच्या पलीकडे काही आहे का, का नाही म्हणजे थंडीची लाट अचानक ओसरली रब्बी पिकाला थंडी लागते आधी अतिवृष्टीमध्ये पिकांचं नुकसान झालं आता थंडीची लाट ओसरल्यावर काही रब्बी पिकं भरत नाहीत याच्यावर एकही जण बोलत नाही विमा कंपन्यांच्या पाचशे एकतीस कोटीचं काय करायचं यावर आमचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील आंदोलन करतात पण यावर बाकी ज्यांना बोलावंसं वाटत नाही त्यावर बोलायची इच्छाच होत नाही बरं ह्या सगळ्या प्रश्नांकडून दुर्लक्ष करण्यासाठी ते अजून एक वेगळा खेळ करतात काय करतात ते अशी काही सबंग उथळ आणि जाणीवपूर्वक चर्चेची राळ उडवून देणारी विधानं करतात की ज्यामुळे ठरवून चर्चा डायवर्ट होईल आणि मुख्य प्रश्नांपासून चर्चा बाजूला जाईल